नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, इंडियन कॉस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक याच्यामध्ये काही वेकेन्सी आले आहेत ग्रुप सी पदाच्या, खूप अशा चांगल्या वेकेन्सी आहेत मित्रांनो, जास्त वेकेन्सी आहेत। आणि याच्यामध्ये जर आपण मिनिमम क्वालिफिकेशन पाहिलं तर सिम्पल फक्त 10वी पास असणे इथं गरजेचं आहे। ऑफलाईन पूर्णपणे आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे। बेस्ट अशा वेकेन्सी आहेत मित्रांनो, ज्याप्रमाणे काही वेकेन्सी जसं ड्रायव्हर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 10वी प्लस, त्याच्यानंतर तुम्हाला हेवीचं लायसन्स हवं आहे, त्याच्यानंतर चौकीदार आहे त्यामध्ये तुम्हाला सिम्पल 10वी पास हवं आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी मित्रांनो वेगवेगळे क्वालिफिकेशन हवं आहे। त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर ह्या पोस्ट कोणत्या आहेत, काय आहेत, कशाप्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे, त्याच्यानंतर कोणत्या पोस्टसाठी आपलं एज लिमिट काय असणार आहे, हे सगळं सविस्तर आपल्याला ह्या व्हिडिओमधून आज बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ, अशा प्रकारची नवीन नवीन माहिती महाराष्ट्र शासनाची आर आणि भरती प्रक्रिया आपल्या चॅनलवरती येत असते। तर मित्रांनो सुरू करत आजच्या व्हिडिओला, त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर अशा प्रकारे मित्रांनो नोटिफिकेशन आहे हेडक्वार्टर्स ऑफ कॉस्ट गार्ड रिजन वेस्ट यामधून, हे आपल्याला जे काय ते नोटिफिकेशन आलेलं आहे यामध्ये आपण बघू शकतो मित्रांनो कशाप्रकारे काय आहे ते। तर फर्स्ट जी वेकेन्सी तुम्ही ते बघू शकता की इंजिन ड्रायव्हर, यामध्ये जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रीयलसाठी आहे। ST साठी एक वेकेन्सी, OBC एक, अनरिझर्व 3 वेकेन्सी आहेत। यामध्ये मुंबईसाठी एक, मुरुड जेंडरासाठी एक आणि कोचीसाठी 3 वेकेन्सी आहेत। पे बँड अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता। क्वालिफिकेशन जर पाहिलं मित्रांनो तर सिम्पल 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि बाकी जे काय आहे ते सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी ॲज इंजिन ड्रायव्हर फॉर अ रेक्युलाइज्ड गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, आणि त्याच्यानंतर 2 वर्षाचा तुम्हाला सर्व्हिस ॲज सारंग ऑन अ वेसल ऑफ ओवर 400 बोट हाऊस पॉवर, म्हणजे तुम्हाला त्याचा जे आपल्या बोट्स वगैरे आहेत त्याचं चालवण्याचा एक्सपिरियन्स असणं इथं गरजेचं आहे। एज जर आपण पाहिलं तर मित्रांनो 18 ते 30 वर्ष इथं एज तुम्हाला इथे दिलेलं आहे। सेकंड जी पोस्ट आहे ती सारंग लास्कर यासाठी जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी आहे ही। OBC साठी एक, अनरिझर्व 1, मुंबईसाठी 1 जागा आहे आणि मुरुड जंजिऱ्यासाठी 1 जागा आहे। पे बँड 5200 ते 20200 आहे। 10वी पास असणं इथंही गरजेचं आहे आणि बाकी जे काय ते सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी ॲज सारंग गव्हर्नमेंट ऑफ रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट आणि 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असणं इथं गरजेचं आहे। एज ग्रुप जर पाहिलं तर 18 ते 30 इथेसुद्धा आहे। नंतर आहे फायर इंजिन ड्रायव्हर, 5 वेकेन्सी आहेत मित्रांनो, OBC साठी 2 आणि अनरिझर्वसाठी 3। इथे टोटल ज्या 5 च्या 5 आहेत त्या दमनसाठी वेकन्सी आहेत। 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर प्रोसेसिंग हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स, म्हणजे तुमच्याकडं हेवीचं लायसन्स असणं इथं गरजेचं आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं इथं गरजेचं आहे मित्रांनो। एक्सपिरियन्स जर पाहिलं तर फायर फायटिंगचं तुम्हाला एक्सपिरियन्स असणं इथं गरजेचं आहे। एज ग्रुप आहे 18 ते 30 पर्यंत। त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे ती फायरमॅन, त्यामध्ये तुम्हाला 53 वेकेन्सी आहेत जवळजवळ। SC साठी 4, ST 2, OBC 5, EWS 3, अनरिझर्व 10। ह्या दमनसाठी वेकेन्सी आहेत 24, त्याच्यानंतर रत्नागिरीसाठी 29 आहेत, त्यामध्ये SC 4, ST 2, OBC 7, EWS 2, अनरिझर्व 14 वेकेन्सी आहेत मित्रांनो। अशा प्रकारे 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि फिजिकल फिट अँड कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग स्टेरनियस ड्युटी असणं इथं गरजेचं आहे। 18 ते 27 एज ग्रुप आपण पाहिला तर ह्या एज ग्रुपसाठी इथे चान्स आहे। यामध्ये जर फिजिकल फिटनेस शॉल बी टेस्टेड ॲज पर द फॉलोइंग फिजिकल स्टँडर्ड, इथे तुमची हाईट 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ST कास्ट जर असेल तुमच्या 2.5 सेंटीमीटर तुम्हाला कन्सेशन आहे। चेस्टचा विचार केला तर 81.5 सेंटीमीटर मिनिमम चेस्ट असणं इथं गरजेचं आहे, मॅक्झिमम 85 सेंटीमीटर। वेट जर विचार केला तर 50 किलोग्राम तुमचं वेट असणं इथं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की 63.5 म्हणजे 63 किलोचा जे काय आहे ते फायरमॅन लिफ्ट तुम्हाला घेऊन 183 मीटर 96 सेकंदामध्ये तुम्हाला रनिंग करायचे। क्लिअरिंग 2.7 मीटर्स वाईड डिच, म्हणजे तुम्हाला लॉंग जंप आहे ती 2.7 मीटरची मारायची आणि क्लाइम्बिंग 3 मीटरचं इथं तुम्हाला करायचं आहे। त्याच्यानंतर सिव्हिल मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरसाठी 11 वेकेन्सी आहेत, ST 2 मुंबईसाठी आहेत, EWS 1 रत्नागिरीसाठी आहे, OBC साठी 2, कवत्रीसाठी 2 आहेत त्या, SC आणि अनरिझर्वसाठी 3 वेकेन्सी त्या दमनसाठी आहेत। इथेसुद्धा मित्रांनो 10वी पास असणं गरजेचं आहे, व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे, हेवीचं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मोटर मेकॅनिझमचं तुम्हाला जे काय आहे ते नॉलेज असणं इथं गरजेचं आहे। एज जर पाहिलं आपण तर 18 ते 27 इथेसुद्धा एज आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की मोटर ट्रान्सपोर्ट फिटर, यामध्ये 5 वेकेन्सी आहेत मित्रांनो, OBC साठी 1, मुंबईसाठी अनरिझर्व 2, रत्नागिरीसाठी अनरिझर्व 1, कोचीसाठी आणि अनरिझर्व 1 कवरात्रीसाठी।
इथे सुद्धा तुम्ही मित्रांनो 10वी पास असणं गरजेचं आहे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑटोमोटिव्ह वर्कशॉपचा असणं इथं गरजेचं आहे आणि आय टी आय डिप्लोमा इन रेल्वे ट्रेडचा असणं इथं गरजेचं आहे. एज ग्रुप जर पाहिलं आपण तर 18 ते 25 इथं आहे मित्रांनो. स्टोअर किपर ग्रेड 2ची जी वेकेन्सी आहे इथं अनरिझर्व 2 वेकेन्सी, SC साठी 1, मुंबई आणि कोचीसाठी या वेकेन्सी आहेत. इथे सिंपल 12वी पास असणं इथं गरजेचं आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स हँडलिंग स्टोअर फ्रॉम एनी रेकॉग्नाइज फ्रॉम सेंट्रल और स्टेट गवर्नमेंट ऑर्गनायझेशन फॉर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स. तुम्हाला एज ग्रुप जर पाहिलं इथं मित्रांनो तर 18 ते 25 इथं एज ग्रुप आहे. स्प्रे पेंटर 1 वेकेन्सी आहे रत्नागिरीसाठी. इथे 10वी पास असणं गरजेचं आहे आणि बाकी तुम्हाला जे काय आहे ते अप्रेंटिसशिप असणं इथं गरजेचं आहे या पेंटर या ट्रेडमध्ये. 18 ते 25 इथं एज असणं इथं गरजेचं आहे. मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिक 1 वेकेन्सी आहे अनरिझर्वसाठी रत्नागिरीसाठी. 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑटोमेटिव्ह वर्कशॉपचा असणं इथं गरजेचं आहे. 18 ते 25 एज ग्रुपसुद्धा इथे तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लष्करासाठी 5 वेकेन्सी, मुंबईसाठी 3, OBC अनरिझर्वसाठी 1, मुरुड जंजरासाठी आणि कोचीसाठी 1. 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इन बोट असणं इथं गरजेचं आहे. 18 ते 30 वय इथं दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर MTS म्हणजेच मल्टी टास्किंग स्टाफ पिऊनसाठी इथं वेकेन्सी 3 आहेत. अनरिझर्व 2 रत्नागिरीसाठी, OBC साठी 1 आणि गोव्यासाठी 1, OBC साठी वेकेन्सी आहे. 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑफिस अटेंडंटचा असणं इथं गरजेचं आहे. 18 ते 27 एज ग्रुप यांनी इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर अनस्किल्ड लेबरर इथे 1 वेकेन्सी आहे अनरिझर्वसाठी दमनसाठी. 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि ITI असणं तुम्हाला इथं गरजेचं आहे. त्यासोबत 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं ट्रेनमध्ये गरजेचं आहे. 18 ते 27 एज इथं नियमनुसार दिलेलं आहे. सिंपल मित्रांनो तुम्हाला हे जे डेट आहे म्हणजे फॉर्म भरायची डेट आहे ती लास्ट डेट आहे 31 जानेवारी 2022. त्याच्यानंतर फॉर द पोस्ट ऑफ युनिट्स इन मुंबई अँड मुरुड जंजिरा हे ज्या दोन ठिकाणी जर तुम्हाला पोस्ट पे भरायचं असेल तुम्हाला हा जो ॲड्रेस दिसतो आहे मित्रांनो त्या ॲड्रेसवरती तुम्हाला जो काय आहे तो फॉर्म पाठवायचा आहे आणि रत्नागिरीच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला पूर्णपणे पोस्ट पाठवायचं आहे. कोचीसाठी असा ॲड्रेस आहे, गोवासाठी वेगळा आहे, कवत्रीसाठी आहे आणि दमनसाठी वेगळा. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पोस्टचा ॲड्रेस इथं दिलेला आहे. त्यांनी काय सांगितलं इथं द न्यूलप कंटेनिंग द ॲप्लिकेशन मस्ट बी सबस्क्रिप्टेड ॲज ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ जे काय पोस्ट ऑफ आहे ते इथं नाव लिहायचं आहे आणि ॲप्लिकेशन ऑफ शुल्ड सबमिटेड बाय ऑर्डिनरी पोस्ट ओनली. ॲप्लिकेशन सेंड बाय स्पीड पोस्ट रजिस्टर्ड पोस्ट कुरियर विल नॉट बी इंटरॅक्ट. म्हणजे तुम्हाला फक्त नॉर्मल पोस्टनी पोस्ट पाठवायचं आहे, स्पीड वगैरे ह्याचा तुम्हाला पूर्णपणे उपयोग करायचा नाही आहे. त्याच्यानंतर बाकी तर रिटर्न टेस्ट मित्रांनो यामध्ये यांनी कसं सांगितलं आहे तर रिटर्न टेस्टसाठी तुम्हाला क्वालिफाय मार्क रिटर्न एक्झामिन 50% म्हणजे तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर 50% घ्यायचे आहेत मित्रांनो. द रिटर्न टेस्ट आट बी शॉर्ट लिस्टेड द ट्रेड टेस्ट वेअर ॲप्लिकेबल इन केस ऑफ SC आणि ST जर तुम्ही असाल तर 45% घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे म्हणजे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करताय समजा ड्रायव्हरसाठी अप्लाय करता तुमची ड्रायव्हिंगची टेस्ट होणार, पेंटरसाठी अप्लाय करता तर पेंटिंगची टेस्ट होणार, अशा प्रकारे तुमची स्किल टेस्ट होणार मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो की यांनी एक इथे नोट सांगितले इथे ॲप्लिकेशन विच आर नॉट द प्रस्क्राईब फॉर्मॅट विदाउट द रिक्वायर्ड सर्टिफिकेट ड्युली सेल्फ अटेस्टेड विदाउट फोटोग्राफ्स विदाउट सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट्स विल बी सिम्पली रिजेक्टेड. म्हणजे तुमचं जर ॲप्लिकेशन जर फॉर्मॅटमध्ये नसेल, तुमचे फोटो बरोबर नसतील, सिग्नेचर ठीक नसेल तर तुमचा हा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो मित्रांनो. तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवीनसह अशा एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.